पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. ऐका ना सर, मी काय म्हणतो, मला एक अर्जंट काम आलंय, मी पटकन जाऊन येऊ का एके ठिकाणी? आत्ता अहो एक बुटे सर सुद्धा नाहीये तिथे, माझ्या एकट्यावरती ही जबाबदारी टाकून. नाही नाही, या तिजोरीची मी एकटा राखण करू शकत नाही. अहो सर एकटे कुठे आहात, बाकीचा स्टाफ आहेच की? आणि खूप अर्जंट काम आहे, जास्त वेळ नाही लागणार, मी हा गेलो आणि हा आलो लगेच. बरं ठीक आहे, मी थांबेन तोपर्यंत, पण प्लीज लवकर परत या बरं. लगेच सर, लगेच. थँक्यू. ओके. ओ मिस्टर पटवर्धन, कुठे? मिस अनामिकांना भेटायला. म्हणजे काय? अरे त्या माझ्या लाईफ पार्टनर आहेत, आत्ता त्या माझ्यावर रुसल्या आहेत, चिडल्या आहेत, त्यांची समजूत काढायला नको. हे बरं आहे बाबा, आयुष्यात एक पोरगी काय आली, सगळं आयुष्य बदलून गेलंय साहेबांचं. नाही म्हणजे इतके वर्षात मला तरी आठवत नाही की पर्सनल कामासाठी सौरभने कधी हाफ डे टाकलाय किंवा सुट्टी मागितलीय. काय म्हणणं आहे तुझं? म्हणजे मी माझ्या पर्सनल आयुष्याची वाट लावून घेऊ? नाही 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 नाही, मी म्हणतोय प्रोफेशनल आयुष्याची वाट लावून घ्या. सौरभ, काम म्हणजे आपलं आयुष्य नाही, काम हा आपल्या आयुष्याचा फक्त एक भाग आहे, एक घटक आहे फक्त. आत्ता मी सनामिका चिडले आहेत, आत्ता त्यांना तुझी गरज आहे. मला असं वाटतं की मी आत्ता मी सनामिकांना भेटायला गेलं पाहिजे, आणि ह्यात मी काहीही चुकीचं करत नाही. अरे विचार काय करतोय, ऐक माझं, जा. नाही देऊ. तू तोंड उघडू नको, बाकी काही दिलं नाही दिलं तरी चालेल. पप्पू, गेम झाल्यावर. पप्पू, सलीम, दिनेश, सगळा प्लॅन लक्षात आहे ना? यस बॉस. हा आपण सर्जिकल स्ट्राईक करत आत घुसायचं, पासवर्ड साठी टॉर्चर करायचं, आणि पासवर्ड मिळालं की तू बोलला नाहीस तरी चालेल, पण तिकडे काम करताना अडकू नको. फोकस रॉबरी. यस सर. मास्क. हत्यार.
मिस अनामिका, मिस अनामिका, मिस अनामिका, तू इकडे काय करतोस? अहो तुम्ही इथे काय करताय? ए ए हे माझं घर आहे, मला काय जाब विचारतोस? बरं नाही सांगत. फाजीलपणा करू नको, मला सांग मिस अनामिका कुठे? अहो त्या मगाशीच बाहेर गेले. कुठे? खरं तर त्यांनी माहेरी जायला पाहिजे होतं, पण मी हे करणं, मी खूप हे करतो. मग काय सर, मी सुद्धा करणार नाही असं चुका तुम्ही करताय. एक बरं आहे की त्या तुमच्या लाईफ पार्टनर आहे म्हणून सगळं निभावलंय. माहेरी नाही ऑफिसला गेल्यात त्या. ऑफिसला? ऑफिसला तुम्हाला शोधायला तुमच्या ऑफिसला गेल्यात आत्ता? हो. अरे बापरे, अहो तुम्ही कुठे निघालात? ऑफिसला जातो, त्यांना ऑफिसला गाठतो ना. अहो सर, अहो असं काय करताय? तुम्ही इकडनं निघाल, ऑफिसला जाल, तोपर्यंत त्या इथे येतील. तुम्ही शाळेत खो खो खेळतात का? ए लई मार ना. मी तू हे बघ, मी फालतू जोक करू नकोस. मी काय, अरे मी फक्त मिस अनामिकांना गाठायला ऑफिसला जात नाहीये. ऑफिसमधनं मी अर्ध्या तासात जाऊन येतो असं सांगून मी इकडनं असा ऑफिसमधनं पळ काढून इकडे आलोय. मला परत याच्याची करू नको. मी काय सांगतो ते ऐक. मिस अनामिका जर परत इकडे आल्या तर सांग इकडेच थांबा, मी इकडे येतोय. कशाला नको, मी ऐक, आत्ता सांगितलं ते विसरून जा. यांचं एकंदरीत प्रकरण बघता मलाच माझा लवकर उभारायला लागणार. नाही मला मेल पाठवा तसा. ठीक. हॅलो. हां नाही, मी पाठवलं होतं ना कोटेशन कॉर्पोरेटसाठी. हो हो ठीक आहे, हा मला कळवा. दादा एक कॉफी पाठवता का कडक? डोकं फुटायची वेळ आली आता. आजारी होतात ना तुम्ही? मला बरं वाटतंय आता, तर मी विचार केला ऑफिसला येते. म्हणजे काल फक्त आजारी असल्याचं नाटक केलं तुम्ही. नाही सचिन, खरंच मला बरं नव्हतं. नाही तुम्ही मला फक्त घरी बोलवण्यापुरता आजारी पडला होता, कारण काल तुमच्या घरी जे अर्जंट काम केलं ना आपण, ते आज इथे येऊन पण करण्यासारखं होतं. तुम्हाला फरक पडत नसेलच ना? तुम्हाला वाटत असेल आपण याला पगार देतो म्हणजे काय विकतच घेतलंय, पण असं नाही ना मॅडम. मला पण माझं आयुष्य आहे, माझी पर्सनल लाईफ आहे. माझं तर सोडा हो, माझ्या दादाचं पण काल किती नुकसान झालं माहितीये? त्याच्या आयुष्यातला किती मोठा दिवस होता कालचा. सचिन खरंच सॉरी. सॉरी? तर या कागदावर सॉरी लिहिलंय म्हणून तो आधीसारखा होणार आहे का? फक्त सॉरी म्हणून नुकसान भरून निघत नसतं मॅडम. फाईन, चुकलं माझं. कसं भरून देऊ मी तुला हे नुकसान? तुम्हाला काय एकच गोष्ट कळते ना, चेकबुक काढायचं, अमाऊंट भरायची की झालं. माणसं विकत घेता येत नाहीत मॅडम, कमवावी लागतात. सचिन, या मॅडमची कसं बोलतोयस तू? हा नीट बोलला त्यांच्याशी आणि डबा विसरला होतास तू घरी. सकाळी काय डोकं दुखत होतं का झोप येत होती काय माहित नाही, डबा विसरलास, फोन तरी करायचा, मी घेऊन आले असते ना. रिया मॅडम, तुम्ही सुद्धा जेवून घ्या ना. हा आता काल तुमची तब्येत जरा बरी नव्हती ना, म्हणून म्हटलं तुमच्यासाठी जेवण आणावं. आणलंय मी जेवण, आपण एकत्र बसून जेवूया ना. मला नकोय बोलली, आणि यांच्यासोबत तर अजिबातच बसायचं नाही जेवण. सचिन, बॉस आहेत ना तुझ्या, का बोलतोय त्यांच्याशी? बस कशाला त्यांच्यावर चिडचिड करतोयस रे? तू एक काम कर, तू जाऊन हात धुवून ये, मी जेवण वाढते. हा
ठीक हात घेऊन ये हा. खूपच जीव आहे ना तुमचा सचिनवर. नाही म्हणजे मला म्हणायचंय की तुम्ही खूप काळजी घेता सचिनची आणि तो प्रामाणिक सुद्धा आहे ना खूप कामात. त्याच्यामुळे तो तू काय म्हणतात ते राईट हँड आहे तुमचा ना. प्रिया मॅडम सचिनचं बोलणं मनावर घेऊ नका. काही बोलतो आणि तुम्ही सगळं ऐकून घेता. कधी बाई असतील नोकरीवरनंच काढलं असतं पण तुम्ही सॉरी बिरीच्या चिठ्ठ्या वगैरे सुद्धा पाठवता का. नाही नाही म्हणजे तुमची मैत्री छान आहे. मैत्रीच्या पलीकडे आहे ना आता तुमचं म्हणजे खास आहे ना सचिन तुमच्यासाठी. खरं तर प्रेमातही एवढं कोणी करत नाही जेवढं तुम्ही करता. असं राहू दे. तर तुम्ही काम करा ना. तुम्ही बसता का मी जेवण वाढते तुम्हाला. तो खरंच माझ्यासाठी जेवण आणलं या हो. थँक्यू वल्ली तू खूप चांगली आहेस. तू होती म्हणून काल सचिन थांबला. तुम्हाला खूप समजून घेतेस ग. नाही म्हणजे तशी मी खूपच चांगली आहे तसं बघायला गेलं तर. पण तुम्हाला हवं असेल तर रोज मी तुमच्यासाठी डबा आणू शकते. मग तुम्ही आणि सचिन बसून डबा खाऊ शकता ऑफिसमध्ये तुमच्या. तो नाही तयार होणार. मग मी काम करेन ना म्हणजे जेव्हा मी डबा घेऊन येईन ना मी पण बसेन जेवायला तुमच्याबरोबर. आपण तिघही बसूया जेवायला. हां थँक्यू. थँक्यू नको पंचवीस हजार द्या. नाही म्हणजे आता मी जेवण वगैरे आणणार तर सामान वगैरे आणायला पैसे लागतात ना आणि आमची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे आणि सगळं इतकं महाग झालं आहे आजकाल त्याच्यामुळे. वल्ली दिले ठीक आहे. पण ते रिक्षेचं भाडं आजकाल एवढं झालंय ना आणि बसमधनं आणायचं म्हणल्यावर. वल्ली आणखी 25 दिले. हा ठीक आहे. पण ऐका ना जर आम्हाला 25,000 ॲडव्हान्स मिळाला असता तर बरं झालं असतं. नाही म्हणजे हे सगळं सामान आणायला पैसे लागतात ना. पैशाचं सोंग आपण नाही करू शकतो. ठीक आहे कॅबिनमध्येच. नाही एक मिनिट एक मिनिट. ह्यात काही सचिनला सांगू नका. त्यांना जर का कळलं ना की मी डब्याचे पैसे तुमच्याकडनं घेते तर तो पैसे घ्यायला नकार दे. हे सगळं महाग येतो ह्याच्यासाठी पैसे नाही का लागणार. तसा तो अगदी भाऊजींवर गेलाय. चिल चिल नाही सांगणार. कॅबिनमध्ये चल ॲडव्हान्स देते कॅशमध्ये. चला थँक्यू. बरं ना तुला वाटत सूप आणले. बाबू आलो ऑफिस मध्ये. बाबू का पाहतो तुला जे माग चिंते देशील. माणूस हॅलो मॅडम मी लिमय आहे.
आपण? हॅलो, मी अनामिका दीक्षित. हे दार लॉकड आहे मॅडम आणि एक बोटे सरांच्याच फिंगरप्रिंटने उघडेल. फक्त एक बोटे सरांच्या? तसं नाही, पटवर्धनांच्या फिंगरप्रिंटने सुद्धा उघडेल, पण तुम्हाला ते उघडता येणार नाही कारण ऑफिसमध्ये हायली सेन्सिटिव्ह डाटा आहे आणि तो इथेच आहे म्हणून. छान, सौरभ इकडे नाहीच आहे म्हणजे परत चुकामुक. नाही, आता परत खोकू नको. मला सौरभला गाठायलाच हवं. अरे कोण तुम्ही? अरे काय करताय तुम्ही? हा, तू कोण? मी लिमय आहे. तुम्ही कोण? मी तुला काय करायचं? आम्ही कोणते? अरे मी सिक्युरिटीला बोलवी ना. हे बोलव, कोणाला बोलवायचं ते? बस, आतमध्ये काहीच नाही. तुम्हाला माहित नाही आम्ही काय करू शकतो ते. तुलाही माहित नाही आम्ही काय करू शकतो ते. बोल, टाकू टाकू टाकू. कोण आहे मी? बोल, कोण आहे मी? बबन, बबन केळकर. तोंडावरनं खेळकर दिसत असलो ना तरी डेंजर आहे आपण. कोण? बबन केळकर. ए चला म्हणजे हात वर करा. ए चले चाल इकडे चाल. एक ना या कॉपऱ्यात उभे रा. ए गेऱ्यांच्या मोबाईल काढवट. ए मोबाईल काढ. ए सर्वांच्या गे. ए फोन दे रे. ओ बाई मोबाईल द्या. फोन नाही आहे. का? गरमा गरम आणि खमंग कांदा भजी. आहा हा, मी सनामिका एकत्र लंच करू ऑफिसमध्ये. याची चव चाखल्यावर ना तुमचा राग कुठल्या कुठे पडून जाईल. बॉस कोण आहे तुमचा? सर ऑफिसमध्ये नाही आहेत आणि इथे तुम्हाला काहीच मिळणार नाही. बॉस हा मॅन लय पटर पटर करतो. बरोबर बोलतोय तू. मग काय करायचं? उडवायचा का याला? उडवायचा? हे बघा, तुम्ही दिवसा ढवळ्या अशी मानहानी नाही करू शकत. बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. बॉस चला निघूया, रात्री येऊ परत मानहानी करायला. बम बम बम. बॉस इजरी ना कुठे? हे पप्पू तुला समजतंय ना हा काय बोलतोय ते? मग भाई फुल लाईन तूच बोल ना. हे तर पप्पा कशाला करतोय? बस इकडे ती जरी दिसत नाहीये. विनया माहिती बरोबर काढली ना? यस बॉस, 100%. बॉस बॉस हा दरवाजा बंद आहे. ती जर ह्याच्यातच असू शकते. बोल बोल, कोणाची आहे? केबिन कोणाची आहे? चल उघड. उघड केबिन उघड. चाल
मला नाही येणार उघडायला. का? माझी नाही केबिन. मग कोणाची आहे केबिन? माझी आहे. तुझी आहे. चल इकडे, चल चल तू इकडे. दरवाजा खोल म्हणतोय. ते जर पोटात जर घातलं ना तर पोटातलं सामान बाहेर काढीन. खोल दरवाजा. एक बुट आहे ना, बुटच काढीन ते. उघड लवकर दरवाजा. उघड. नाही उघड रे. उघड लावर. चल चल रे. चल. आणि काय रे तुम्ही सगळे इकडे कसे? जा बाहेर लक्ष ठेव. जा चल. कुणी जागेवरून नळायचं नाही. हा